श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम। नमस्कार मंडळी, बाळ एम जोगळेकर प्रस्तुत माझ्या आठवणीतले गदिमा या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि गदिमांच्या आठवणींबद्दल आपल्यासोबत बोलायला आता आहेत रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका सर। नमस्कार सर। नमस्कार सर। आता माझ्या आठवणीतले गदिमा हा आपला कार्यक्रम आहे, तर अर्थातच तुमच्या आठवणीतले गदिमा काय आहेत ते आम्हाला आज ऐकायचंय। गदिमा म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं? गदिमा म्हटलं की आज एक महाराष्ट्राचं एकमेव रत्न जे म्हणजे कोहिनूर हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान असलेलं रत्न की जे साहित्यिक आहे, कवी आहेत, लेखक आहेत आणि पटकथाकार आहेत आणि अनेक चित्रपटातनं त्यांनी डायलॉग्स पण दिलेले आहेत आणि 156 आज त्यांनी पटकथा करून 2000 जास्त गाणी लिहून देणारा एकमेव महाराष्ट्रातला हा रत्न असा एक आदरयुक्त व्यक्तिमत्व माझ्यासमोर नेहमी येत। अच्छा, गदिमान विषयी भरभरून बोलायचंय खरं तर, पण तुम्ही सांगा की लहानपणापासून ते आतापर्यंत गदिमांची गाणी ऐकली असतील, कुठेतरी ती रिलेट झाली असतील आपल्या आयुष्यात सुद्धा, एखाद्या प्रसंगात आठवली असतील, किंवा आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? बघा, माझं शिक्षण नूतन मराठीमध्ये नूतन मराठी विद्यालयात झालंय। अच्छा। शाळेमध्ये सुद्धा दोनदा त्यांचे प्रोग्राम ऐकण्याचे, त्यांची आपले गाणी ऐकण्याचे सुद्धा म्हणजे प्रसंग आलेला आहे। आणि सगळ्यात म्हणजे मी त्यांचं महत्वाचं जे मी काही गाणी ऐकली तर त्याच्यात विविध स्तरावरनं, म्हणजे मग बालपण असो, यंग तरुण वय असो, किंवा एक संदेश देणारा संपूर्ण कुटुंब वत्सलाला संदेश देण्याचा, एक समाजाला वेगळा संदेश देणाऱ्याची त्यांची गाणी अत्यंत जीवनात महत्वाची ठरलेली आहे। आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचे जे ठरलंय की जे गीत रामायण हे लोकांना सहजपणे समजावं म्हणून 56 समावेश करून जे गीत रामायण लिहिलं ना, ते आजही अजरामर आहे। आणि यातनं थोरा मोठ्यांना किंवा यंग जनरेशनला सुद्धा गीत रामायण म्हणजे रामायण काय हे सहजपणे कळू शकेल असे त्यांनी भाषेत लिहिलेलं आहे। आणि याच्याबरोबर त्यांनी एक मी पाहिलंय की ते लहान मुलांसाठी लहान मुलांप्रमाणे ते वागलेत किंवा त्यांनी काव्य केले, तरुणांसाठी लावणीतने सुद्धा केलेले आहेत, किंवा जे संसारात जे आहेत, जे देव म्हणजे अध्यात्मकमध्ये जे आहेत त्या अध्यात्मकांच्यासाठी सुद्धा एक भावगीत त्यांनी लिहिलेली आहेत। आणि ती एक लक्षात ठेवा जी आज बालकांसाठी किंवा तरुणांसाठी किंवा एक कुटुंब वत्सल्यांसाठी जे त्यांनी जे काही वेगवेगळी गाणी लिहिली आहेत, त्यात सगळ्यात महत्वाचं आज सांगायचं वाटतं की आजचा काळ आपण काल पाहतोय, आजची गाणी आली की 6 विसरून जातो, पण आज 1950 नंतर सुद्धा आज ती गाणी त्यातलं एक तर अजूनही मी सांगेन, आम्ही त्यावेळी तरुण होतो, सांगते एकाचं बुगडी सांगते माझी बुगडी अजूनही ते अजरामर, दुसरी एक ते त्यांची लावणी तुझ्या उसाला लागला कोला, हे जी आजही अजरामर आहेत आणि आजही ती लोक चांगल्या तालीवर म्हणत असतात किंवा गुणगुणत असतात। शाळेच्या वेळेला आम्ही पाहिले की त्यांची जी गाणी होती ते खरोखरच म्हणजे एक जे होतं की झुकझुक गाडीचं ते गाणं होतं, नंतर एक गाणं दुसरं जे होतं, एक त्यांनी आई ही देवत आहे याच्यावर जे गाणं लिहिले ते अजूनही माझ्या मनात ते संपूर्णपणे ते नेहमी गुणगुणत असतो की आईचं महत्व बालकांना कसं समजावून दिलेलं आहे। त्यानंतर जे त्यांनी आज आपल्या संस्कारात म्हटलं किंवा रामायणाच्यातलं जे लवकुशांच्या समोर म्हणजे जे रामायण लागलं जन्म जो आहे तो लवकुशांनी जो संपूर्ण गायल्याचं त्यांनी दाखवलंय आणि खरोखर यांना साथ दिली ना ते सुधीर फडकेंनी, नंतर महेंद्र कपूरने सुद्धा दिलेली आहे, त्याचप्रमाणे चित्तरंजन कोलटकर यांच्याबरोबर जे काम राजा गोसावी यांनी जे केले आहेत ना काम, त्याच्यामुळे अजूनही त्याला महत्व निर्माण झालेलं आहे। मी तर नेहमी म्हणतो की जोपर्यंत जो लिहिणारा किंवा जो काही लेखक असेल
जोपर्यंत त्याच्यात आपला जीव ओतत नाही तोपर्यंत त्या पुढच्या चित्रकरणाला सुद्धा महत्व येत नाही. आणि म्हणून आजपर्यंत गदी माडगूळकर साहेब जे अजूनही लोकांच्या मनात एक घर करून बसलेले, एक आदर निर्माण करून बसलेले, आज जवळजवळ किती वर्ष झाली, आज 100 वर्षही होऊन गेली त्यांच्या जन्माला, 102 वर्ष आहे, तरीही त्यांना अजून आठवण करतात ही तरुण पिढी करते, नंतर ज्येष्ठ सुख अजूनही करतात आणि त्यांची गाणी ऐकायला ऐकायला लागलं की मन डोलायला लागतं असे गदी माडगूळकर साहेब आहेत. खरंय, खूप छान गदिमा आज तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाले की गदिमांच्या आठवणी, गदिमा कसे आपल्या बरोबर असतात लहानपणापासून आतापर्यंत, 102 वर्ष झाली तरी गदिमांचं गारुड कसं आहे. जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा. आता एवढी मी गाणं सांगायच्या अगोदर एक आठवण करून देतो. बर, मी लायन्स क्लबचा गव्हर्नर 2009 आणि 2010 साली होतो आणि त्या वर्षीपासून आजपर्यंत आमच्या लायन्सचा एक क्लब आहे जो भोजापूर गोल्ड, तो गदिमांच्या नावाने पुरस्कार देतात आपल्या साहित्य वेगळ्या क्षेत्रातल्या, आणि तो पुरस्कार अजूनही चालू आहे आणि मला आतापर्यंत 3 वेळा हा पुरस्कार देण्याचा मान मिळालेला आहे. म्हणजे अजूनही बघा की एनजीओज आहेत किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक गदी माडगूळकरांची एक प्रतिमा किंवा जी इमेज ही एक वेगळी एक आदरायुक्त इमेज आहे आणि म्हणून आजही ती आपल्या, मी तर म्हणेन की खरोखरच महाराष्ट्राचं भूषण आहे आणि म्हणून त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला आहे. असे फार कमी आहेत, आपण त्रिवेणी संगम म्हणतो पण यांच्याकडे चौकोनातले सगळे चारही कोपरे यांच्या मध्ये समाविष्ट आहेत आणि म्हणून त्यांना वेगवेगळे आज अवॉर्ड्स मिळाले. त्यातल्या सगळ्यात मी तर मानाचं म्हणेन की पद्मश्री अवॉर्ड जे ज्यांना मिळालं अशा कमी लोकांना मिळतं आणि त्यातले हे आणि ज्यांना आपण म्हणजे प्रेमाने म्हणतो गदिमा. तर त्यांचं एखादं गाणं जे तुम्हाला ऐकावं. मला एक तर नक्कीच एक स्वातंत्र्याच्या वेळेला त्यांनी जे गाणं झिंकू किंवा मरू, अच्छा हे खरोखरच गाणं एक मनाला म्हणजे भिडून गेलेलं असं गाणं आहे आणि ते नक्कीच मला आवडतं. आणि त्याबरोबर एक त्यांची लावणी जी आहे ती नेहमीच कधी कधी लागते, ती बुगडी माझी सांगते, हे एक फार एक चांगली गाणं आहे. त्याच्यात कुठेही असं हे नाही, काय म्हणतात त्याला, पोरकटपणा नाही, काव्य आहे आणि त्याला अर्थ आहे. बरोबर, म्हणजे बुगडी माझी सांगली हे जे गाणं आहे हे जरी लावणीच्या स्वरूपात असलं तरी त्याला एक चांगल्या प्रकारे त्यांनी सजवलेलं आहे आणि म्हणून ते प्रसिद्ध आहे. नक्कीच खूप छान. माझ्या आठवणीतले गदिमा याबद्दल आज रांका सर तुम्ही खूप छान बोललात, त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली इथेच थांबण्याची. बाळ एम जोगळेकर प्रस्तुत माझ्या आठवणीतले गदिमा या कार्यक्रमात पुन्हा भेटणार आहोत अशाच एका मान्यवरांसोबत. तोपर्यंत नमस्कार. थोर व्यक्तीबद्दल आज मला म्हणजे सन्मान मिळाला बोलण्याबद्दल किंवा जी संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापूर्वक आभार मानतो आणि नमस्कार. माणूस की जा शत्रु संगे युद्ध आमचे सुरू जिंकू.